सब्सक्राइब कीजिए क्रिकेट टॉक चैनल को और बेल आइकन को दबाइए लेटेस्ट एजुकेशन की वीडियो सबसे पहले देखने के लिए। हेलो विद्यार्थी मित्रांनो, आज एक फ्रेश व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। तर काही जणांनी मला कमेंट केली की व्हिडिओ काय रिझल्ट कधी लागणार आहे MSBTEचा रिचेकिंग रिअसेसमेंटचा। तर रिचेकिंगचा रिझल्ट ह्या 5-6 दिवसात लागेलच, तर तुम्ही बघू शकता वाटलंच तर। MSBTEनं रेट अगोदरच दिली होती रिझल्टची, तर तुम्ही ह्या PDFमध्ये बघू शकता। ऑनलाईन जाहीर करायचा निकाल 20/7 ते 23/7 म्हणजे। तर मित्रांनो, 20 तारीख तर दिलेली आहे, 20 ते 23 तारखेच्या आत रिझल्ट कधी हे लागू शकतो। सांगण्याचा अर्थ असा आहे की 20 ते 23 तारखेच्या आत, 20 तारखेला हे लागू शकतो, नाही 21 तारखेला लागू शकतो, 23 तारखेपर्यंत डिक्लेअर होऊन जाईल। तर तुम्ही आताच PDFमध्ये तुम्ही तर बघितलाच आहात। आणि एक विषय म्हणजे सगळ्यात ज्यांनी चेकिंग आणि वर सबमिट कॉलेजमध्ये दिला आहे पेपर रिचेकिंगला पाठवला आहे रिअसेसमेंटला, त्यांचा तिथे जाहीर होणार नाही। आणि वाटलंच तर काही जण विचार करतील की आम्ही रिचेकिंगला पाठवायला आमचा रिझल्ट लागणार नाही, तसं काय नाही, ज्यांनी पाठवलं त्यांचा रिझल्ट लागणार। आणि सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक, ज्यांना 27 मार्काच्या पुढे मार्क पडले, म्हणजे जर समजा तुम्हाला एक विषय आहे, समजा M3 असो, M3मध्ये तुम्हाला 27 मार्काच्या पुढे मार्क पडले तरच तुमचा पेपर पास होण्याची शक्यता असते 27 मार्काच्या पुढे। जर तुमचा मार्क तुमच्या विषयाला मार्क 27 अलीकडे जर असतील 25, 23, 21, 22, तर तुम्हाला तुम्ही पास होणार नाही, तुमचे कसलाही बदल होणार नाही। तुम्हाला 27 मार्काच्या पुढे मार्क पाहिजे तरच तुम्ही पास होऊ शकता, म्हणजे 35 असो 38 असो 33 असो। तर 27 मार्काच्या पुढे ज्यांनी पेपर चेकिंगला पाठवला आहे त्यांनी आशा करतो की तुम्ही पास असाल। आणि पेपर निकाल तर 6 दिवसात लागेलच। आणि बेस्ट ऑफ लक फॉर रिझल्ट। आणि काय जर प्रॉब्लेम येत असेल तर माझ्या खाली कमेंट काढा व्हिडिओला, मी तुम्हाला रिप्लाय नक्की देईन। आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।